वेगामुळे माणसे बेभान होतात, भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते, वेगात एक बेहोशी असते, हे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही, आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसं खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांगता येतात, थोडी तोरा करावी लागते, पण भरधाव वेगानं अंतर काटावं अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर एक गाड्यांनी सांगलेले असते, गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते, गाडीत चढले म्हणजे माणसाचं धावणं थांबतं. ह्या परिचितेच्या माध्यमातून भारतीयांनी की अमेरिकन जीवनशैली कशा पद्धतीनं पत्करलेली आहे, माणसे खूप आहेत पण कामं फारशी नाही, मग भरधाव वेगानं माणसे आज काम करत आहे, मग महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या एक विस्तीर्ण नगरामध्ये आज गाड्यांची नुसती गर्दी तयार झालेली आहे. विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांडलेले आहे, ह्या गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणं फारसं नसतं, गाडीत चढलं म्हणजे माणसाचं कुठेतरी धावणं थांबतं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची. एकदा बस लेखकाला असं सूचित करायचं आहे, एकदा बसमध्ये एसटीमध्ये बसलं की माणूस कुठेतरी धावण्याचं थांबतो, कुठेतरी तो एका जागी जाऊन स्थिर बसतो, मग खरी अडचण कोणाची आहे? खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दोन आणि चारचाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी यांचा उपयोग होतो. जो वेळ आहे, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, पण अनेकदा असं घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासं. मग लोकांच्या माध्यमातून आज जो वेळ आहे तो कसा घालवायचा, वाचलेला वेळ घालवायचा कसा हे लोकांना कळेनासं, आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात, विनाकारण काम नसताना वाहनांवर सोरवतात, वाहने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात आणि मग वाहने माणसांवर स्वार होतात, काही कारण नसताना माणसे सुद्धा काय करतात, एक वाहने स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. फक्त कामापुरतच वाहनांचा उपयोग केला तर कुठेतरी वाहनं आटोक्यात येतील, कुठेतरी माणसांच्या अपघात होण्याचे थांबतील. हे तंत्र अनुसरलं तर जीवन अर्थपूर्ण होईल, आपलं जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावं, हे कृतार्थाने जगता अनुभवता यावे त्यासाठी उसत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. लेखकाला असं सूचित करायचं आहे की जेवढी गरज आहे तेवढं त्या कामापुरतंच त्या वाहनांचा वापर करणं गरजेचं आहे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी मग वाहन. इथं लेखक सांगतात की कुठे गरज आहे, लोक विनाकारण वाहनांचा कुठे वापर करतात, मग कुठेतरी इतरांबरोबर स्पर्धा करण्यासाठी, कुठेतरी ऐश्वर्याचं प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसं आज समाजात आढळतात. कोणतंही महत्त्वाचं काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरपटका मारून आले म्हणजे अनेकांना बरं वाटतं, पण हेच वाहनं तर 4-6 मैलावर एखादं निसर्गरम्य स्थान आणि मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? एखादा लक्ष्मी रोड असेल, महात्मा गांधी मार्ग असेल, किंवा एक जंगली महाराज एक रस्ताच का पसंद केला जातो? देहू आळंदी सिंहगड बनेश्वर विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाही?
लेखकाला असं सूचित करायचं आहे की मग एखादा लक्ष्मी रोड असेल, महात्मा गांधी मार्ग असेल, एखादा जंगली महाराज रस्ताच का पसंद केला जात नाही. निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचं आहे तर त्या माध्यमातून काहीतरी तिथं भेटायला हवं, काहीतरी मिळायला हवं, काहीतरी पाहायला हवं, ते होतच नाहीये. वाई